सध्या कोपरगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित रुग्ण मिळून येत आहे. रुग्णसंख्या मोठी असल्याने तालुक्यात सर्वच कोविड सेंटरमध्ये जागा उपलब्ध होत नाही. रुग्णांची हेळसांड होऊ नये यासाठी तातडीने कोविड सेंटर उभारण्याची गरज होती. रुग्णांची हीच गरज ओळखून आमदार आशुतोष काळे यांच्या सूचनेनुसार आज दिनांक 9 एप्रिल रोजी कोपरगाव नगर परिषदेचे मुख्य अधिकारी प्रशांत सरोदे, गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी व ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर कृष्णा फुलसुंदर यांनी कोविड केअर सेंटर सुरू करण्यासाठी कोपरगाव शहरातील महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टच्या हॉलची पाहणी केली आहे. महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टच्या जागेवर 400 ते 500 बेडचे नवीन जम्बो कोविड केअर सेंटर सुरू करण्यात येणार असून SSGM महाविद्यालयातील कोविड केअर सेंटरमध्ये 100 ऑक्सिजन बेडची सुविधा लवकरच उपलब्ध करण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्याधिकारी प्रशांत सरोदे आणि ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर फुलसुंदर यांनी दिली आहे. यावेळी महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव धरमशेठ बागलेचा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष सुनील गंगुले, ट्रस्टचे विश्वस्त माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील, नगरसेवक मंदार पहाडे आदी उपस्थित होते. सद्यस्थितीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रासह कोपरगाव तालुक्यामध्येही रुग्णांची संख्या वाढत आहे. त्या अनुषंगाने उपस्थित आपल्याला SSGM कॉलेज आत्मा मलिक या ठिकाणचे जे कोविड सेंटर आहे त्या ठिकाणची बेडची व्यवस्था कमी पडत आहे. भविष्यातली रुग्णांची संख्या वाढतीची संख्या लक्षात घेता व आवश्यक बेड उपलब्ध नसल्याने सद्यस्थिती आम्ही प्रदर्शन हॉल येते जवळजवळ 400 ते 500 बेडचं कोविड सेंटर करण्यात येतं नियोजन करीत आहोत. त्या अनुषंगाने आज येथे पाहणी केलेली आहे जेणेकरून रुग्णांना शहरातल्या सर्व सुविधा देता येतील. त्या अनुषंगाने आम्ही ते 400 ते 500 बेडचं इथं नियोजन करीत आहोत. यासाठी सद्यस्थिती आम्ही माननीय आमदार साहेबांना या संदर्भात विनंती केली होती की आपण या संदर्भात लवकरात लवकर नियोजन करावं. त्या अनुषंगाने त्यांच्या सूचनेप्रमाणे व प्रशासनाच्या सर्व अधिकाऱ्यांसोबत आम्ही आज इथे पाहणी केलेली आहे. लवकरात लवकर इथं बेडची सुविधा करून इथं अत्यावश्यक असं सुविधा उपलब्ध करून कोविड केअर सेंटर सुरू करणार आहोत. सध्या ऑक्सिजन बेड्स आपले गव्हर्नमेंटचे आपल्याकडं ग्रामीण रुग्णालयामध्ये 22 सध्या उपलब्ध होते आणि खासगी आपले 248 असे बेड्स आपल्याकडे उपलब्ध होते. पण ते शासकीय आपल्याकडं बेड कमी पडत असताना तर आपण आज ग्रामीण रुग्णालयामध्ये 15 ऑक्सिजनचे बेड्स वाढवले आहेत. तिथे जवळपास 35 बेड झाले टोटल. आणि SSGM कॉलेजमध्ये जे करोना सेंटर होतं तिथं आपण पुन्हा आता जवळपास 90 ऑक्सिजनचे बेड्स तयार करतो. 2 दिवसात आपल्याकडे ते तयार होईल. ज्या योग्य पेशंटला कुठे आपल्याला हलवण्याची गरज पडणार नाही आणि ऑक्सिजन बेडची उपलब्धता वाढणार आहे. आपल्याकडे वाढती कोविडांची संख्या विचारात घेता माननीय आमदार आशुतोषदादा काळेसाहेब यांनी तातडीची मीटिंग बोलून चर्चा करून CO साहेब, फुलसुंदर साहेब, डॉक्टर सर्वांना बोलून तातडीची मीटिंग घेऊन तात्काळ जे प्रदर्शन आहे आपलं जे महात्मा गांधी चॅरिटेबल ट्रस्ट आहे तिथं जो प्रदर्शनचे 2 हॉल आहे तिथं त्यांनी जवळजवळ 500 रुग्णांसाठी कॉट टाकून सर्व व्यवस्था जेवणासह सर्व लवकरच चालू करायचा निर्णय घेतला. त्या दृष्टीने आज सर्व पाणी या ठिकाणी केलेली आहे आणि कोपरगाव तालुक्यातील जनतेसाठी लवकरच 2 दिवसात हे इथलं हे जे कोविड सेंटर आहे हे सुरू करण्यात येणार आहे. त्याचबरोबर माननीय आमदार साहेबांनी आत्ताच SSGM कॉलेजवर मागं 50 बेडचं ऑक्सिजनचं आपण सुरुवात करू बेडचं असं केलं होतं. परंतु कोपरगावची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता दादांनी तातडीनं 50 ऐवजी SSGMचं जे कॉलेजचं सेंटर आहे कोविड सेंटर तिथं 100 ऑक्सिजन बेडची तात्काळ सुरुवात करून त्याची सुरुवात करणार आहे. यामुळं बरेचसे रुग्णांना आणि कोविड जे वाढतं आहे त्याला आळा बसण्यास मोठी मदत होणार आहे. आमदार साहेबांच्या आदेशाने कोपरगाव तालुका महात्मा गांधी जिल्हा चॅरिटेबल ट्रस्टचं जे मंगल कार्यालय आहे त्या ठिकाणी महा कोविड सेंटर या ठिकाणी उभारण्यात येणार आहे. 400 ते 500 रुग्णांची सोय या ठिकाणी होणार आहे आणि तसेच त्या ठिकाणी SSGM कॉलेजला ज्या ठिकाणी 50 ऑक्सिजन बेड त्या ठिकाणी करणार होते आता त्या ठिकाणीसुद्धा 100 ऑक्सिजन बेडची व्यवस्था या ठिकाणी आपल्या SSGM कॉलेजला या ठिकाणी होणार आहे. त्याच्यामुळं कोपरगावातील नागरिकांना कुठं बाहेर हलवण्याचा या ठिकाणी प्रश्न पडणार नाही.